नमस्कार, मी रोहिणी. तर स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळची गडबड आहे आणि आज ना आराध्याला सुट्टी आहे, कारण की आज त्याचं काय झालंय, एक्झाम चालू आहे. तर एक दिवस पेपर आणि एक दिवस सुट्टी असं चालू असतं. तर माझी आता सध्या सकाळची गडबड चालू आहे सगळ्यात. तर एका ताईंची ना खूप दिवसांपासून कमेंट येते की तुझं ड्रेस कलेक्शन दाखव, जे काही ऑनलाईन ड्रेस आहेत त्याचं कलेक्शन दाखव. तर व्हिडिओच्या शेवटी मी ते दाखवलेलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आधी म्हटलं कपडे धुवून घ्यावेत, कारण की आता सध्या ना परतीचा पाऊस चालू आहे, तर कधीही धो धो पाऊस कोसळतो. त्यामुळे म्हटलं आधी कपडे लावून घेऊयात आणि मग नंतर बाकीची कामं करूयात. तर कपड्यांमध्ये ना आता 2 दिवस बाहेर गेलो होतो ना, त्यामुळे भरपूर सारे कपडेही होते आणि 2 दिवस असं थकल्यासारखं झालं आहे. 2 दिवस सारखं बाहेर जात होतो आणि कालचा स्पॉट तर इतका छान होता ना, अगदी मन प्रसन्न करण्यासारखाच. अगदी तिथेच राहावंसं असं वाटत होतं, पण शक्य नाही ते, त्याच्यामुळे मग रिटर्न यावंच लागलं. तर सगळी घरातली कामं सांभाळून, मुलांचा स्टडी वगैरे सांभाळून ना शक्यतो आम्ही सॅटरडे किंवा संडे असं बाहेर जाण्याचा प्लॅन करतोच. कधी शक्य होत नाही काही गोष्टी अभावी, पण प्रयत्न असतो की मुलांना घेऊन आठवड्यातून 1 दिवस तरी बाहेर जायचं. आणि भरपूर सारे कपडे पडलेले होते, तर मग ते एकदा व्यवस्थित कसं आणून टाकले असंच होतं कधी कधी आपलं गडबडीमध्ये. त्यामुळे सगळीकडे पसारा पसारा 2 दिवस बाहेर गेल्यामुळे. तर आज तो सगळं आवरायचा पण आहे, त्याचबरोबर बाकीचीही कामं करायची आहेत आणि तुमच्या काही राहिलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा द्यायची आहेत मला. तर पहिला प्रश्न होता, मी मुद्दामून 2-3 क्वेश्चन मागे ठेवले, तर म्हटलं सविस्तर एकदा एखाद्या ब्लॉगमध्ये आपण उत्तरं देऊया त्याची, कारण व्हिडिओ ना खूप लॉंग होत होते. तर पहिला प्रश्न होता, ताई तू रेंटने राहतेस का? तर हो, मी रेंटने राहते पुण्यामध्ये, नऱ्यामध्ये राहते मी आणि रेंटने राहते. तर सध्या तरी रेंटने आहे, कारण सुरुवातीपासून जसं लग्न झालं आहे ना तेव्हापासून बऱ्याचशा जबाबदाऱ्या होत्या, त्या पार पाडत 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 इथपर्यंत आलेलो आहोत आणि भविष्यात बघूयात आता कधी होतं आहे स्वतःचं घर वगैरे. तर प्रयत्न चालू आहेत त्या दिशेने, लवकरच तुमच्या आशीर्वादाने होईल, घरही होईल. तर सध्या तरी मी रेंटने राहते. आणि दुसरा महत्त्वाचा क्वेश्चन होता, जो की मला खरंच सविस्तर बोलायला आवडेल याच्यावरती. दुसरा क्वेश्चन होता की तुझं आणि तुझ्या सासूबाईंचं नातं कसं आहे, तुमचं रिलेशन कसं आहे दोघींचं? तर रिलेशन सासूसुनेसारखंच आहे, पण आम्ही दोघीही आमचं नातं ना खूप छान पद्धतीने जपण्याचा प्रयत्न करतो, कारण की त्याही मला अगदी मुलीसारखं आणि मीही त्यांना अगदी आईसारखं. म्हणजे आईचं आणि जसं मुलीचं असतं ना, कधी भांडण असतं, कधी गोडवा असतो, कधी रुसवा असतो, कधी फुगवा असतो, त्या पद्धतीचं सगळं मिश्रित आमचं नातं आहे. मी नाही म्हणणार की आमचं अगदीच खूपच गोड, आम्ही गोडच असतो नेहमी, असं नाही आहे. तर कधी जसं आईचं आणि मुलीचं होतं, आता माझ्या आईचं आणि माझंही कधी कधी वाद होतात अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून, तसंच माझ्या सासूबाईंचं आणि माझंही होतं कधी कधी. पण प्रयत्न असतो की ते तिथल्या तिथे मिटवण्याचा. आणि शक्यतो काय होतं, मी थोडीशी तापट स्वभावाची आहे आणि माझ्या सासूबाई माझ्यापेक्षा थोड्या तापट स्वभावाच्या आहेत, त्याच्यामुळे आमची जोड जमते. आम्ही गोड एकमेकींशी बोलतोही तितकंच, मनातल्या गोष्टीही तितकंच शेअर करतो. आणि आमच्या दोघींमध्ये कधी जर वाद झालास तर अगदीच पुढाकार आणि त्याही माझ्याशी लगेच बोलतात, मीही त्यांच्याशी लगेच बोलते, असं रुसवा फुगवी वगैरे कुठे काहीच नसतं. आणि शेवटी सासूसुना आहेत तर थोडंफार इकडे तिकडे होणारच, तर त्या गोष्टी चालू असतात. तर असं अगदी अगदीच असं खूप सुंदर असं नातं आहे, जसं एखाद्या मैत्रिणीशी असतं की थोडंसं भांडण असतं, थोडासा रुसवा असतो, थोडंसं समजून सांगायचं तिनेही आपल्याला मैत्रिणीने, आणि थोडंसं आपणही तिला थोडंसं कधी समजून सांगायचं, असंच माझ्या सासूबाईंचं माझं आहे. माझ्याकडून काही चुकलं तर त्या सांगतात आणि मला जर त्यांचं काही पटलं नाही तर मी लगेच त्यांना सांगते. आणि काही गोष्टी हक्काने जर मागायच्या असतील मला, काही गोष्टी असतील तर त्या मी त्यांना हक्काने मागते, त्याही मला हक्काने सांगतात. मन मोकळे करायचं जर कुठलं एखादं ठिकाण त्यांना हवं असेल तर त्या माझ्याशी, म्हणजे कुठली गोष्ट शेअर करायची असेल तर त्या माझ्याशी पटकन शेअर करतात. आणि खरंच मला इतकं समाधान वाटतं ना की एक सासूबाई एका सुनेसोबत स्वतःच्या मनातल्या काही गोष्टी शेअर करते. तर सासूबाई जेव्हा मला सांगायला लागतात त्यांचे किस्से मागचे असतील,
किंवा अजून काही त्यांना वाटत असेल कुणाबद्दल काही, तर त्या पटकन माझ्याशी बोलून जातात ना, हे मला त्यांचं फार आवडतं. आणि तितकं नातं मी त्यांच्यासोबत जमवू शकले हे मला खरंच छान वाटतं हे सगळं झालं आहे. तर मी ना इथे आता नाश्त्याला शिरा करतीये, आणि शिऱ्याचं प्रमाण ना अगदी ठरलेलं असतं माझं की अर्धी वाटी तूप घ्यायचं, त्याच्यामध्ये एक वाटी रवा, दोन वाटी पाणी घालायचं, किंवा मग एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घालायचं, असं मिक्स करायचं. तर आत्ता मी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार साखर. आता प्रमाण अर्ध्या वाटी तुपामध्ये मी एक वाटी रवा छान खमंग भाजून घेतला, त्यानंतर ना त्याच्यामध्ये ना एक वाटी गरम पाणी आणि एक वाटी गरम दूध घातलं, त्यानंतर ते पूर्ण जिरेपर्यंत साखर घातली नव्हती, आणि पूर्ण ते पाणी त्यातलं जिरल्यानंतर म्हणजे कोरडा झाला रवा, त्यानंतर मग मी साखर घातली चवीनुसार. साधारणतः अर्धी वाटीच्या वरती साखर घातली आणि छान अशी साखर मिक्स केली सगळीकडे, आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवून ना ते छानपैकी साखर वितळेपर्यंत एकदा शिजवून घ्यायचं, आणि इतका सुंदर प्रमाणबद्ध शिरा होतो. जर तुम्ही कधी नवीन करत असाल शिरा, तर या पद्धतीने नक्की करून बघा. प्रसादाचा वगैरे प्रमाण जे आहे ना ते अगदी वेगळं असतं, की आपण तूपसुद्धा त्याच्यामध्ये खूप जास्त घालतो, पण डेली याच्यामध्ये जर खाण्यासाठी आपण शिरा करतो आहे ना, तर या पद्धतीने मी करते, तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कधीतरी करून बघा. छान होतो, मोकळा होतो आणि सॉफ्ट होतो, अगदी जसं की आपण प्रसादाला करतो त्या पद्धतीने. जर नवशिकाऊ असाल ना तुम्ही, तर नक्की या पद्धतीने शिरा ट्राय करा. कधी कधी पाण्याचं प्रमाण जास्त झालं की गजगज होतो, कधी कधी रवा बारीक असेल तर पातळ होतो, अशा पद्धतीचं होतं. तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाली, आणि इथे ना मी गोकर्णीच्या बिया लावलेल्या होत्या एका छोट्याशा मटक्यामध्ये, जे आपलं संक्रांतीला वगैरे मटकं आणतो ना आपण, तर त्याच्यामध्ये मी बिया लावल्या होत्या. ॲक्च्युली मोठ्या कुंडीमध्ये सुद्धा लावलेल्या होत्या मी, पण त्या उगल्याच नाही, आणि बाहेर खूप पावसाचं प्रमाण जास्त होतं मध्ये मध्ये, तर त्या काय माहिती कशा काय उगल्याच नाहीत त्या बिया. त्यानंतर ना मी आतमध्ये घरामध्ये किचनमध्ये बिया लावल्या होत्या या छोट्या मटक्यामध्ये, तर ते छान रोपल्यात आता. तर म्हटलं आता आपण याला ना मोठ्या कुंडीमध्ये लावूयात. आणि आईकडून सुद्धा मी थोडंसं दोन तीन झाडं आणले होते, मनी प्लांट, अजून कोरपड वगैरे आणलेली आहे, तर ते सुद्धा मला लावायचं होतं. आल्या आल्या मी एका कुंडीमध्ये फक्त खोचून दिलं होतं की ते सुकून जाईल म्हणून, आणि त्यानंतर मग आता ह्या कुंड्या आधी रिकाम्या करून घेतल्या सगळ्या. कारण काय होतं, पाणी टाकून टाकून ना ती माती पूर्ण घट्ट झालेली असते, आणि दुसरी जर झाडं लावायची त्याच्यामध्ये तर ती रोपत नाहीत लवकर. म्हणून मग मी काय केलं, आधी सगळं घेतली आणि त्याच्यानंतर मग पुन्हा त्याच्यामध्ये आता माती टाकतीये थोडी थोडी. तर माती एक लेअर मातीची, आणि माझ्याकडे ना शेंगांची टरखलं आहेत, तर मी एक मूठ अशी शेंगांचं टरखलं सुद्धा त्याच्यामध्ये टाकणार आहे. कारण की काय होतं, खूप जर नुसती माती जर टाकली ना तर पटकन ती मातीचा घट्ट गोळा होतो, आणि मुळांना कुठे आसपास वाढायला जागाच मिळत नाही अशा पद्धतीने. म्हणून थोडंसं एक लेअर मातीची आणि एक लेअर टरखलांची असं मी करणार आहे. तर ते केलं, त्यानंतर मग आता कोरपड लावून घेतली, आणि त्याच्यानंतर मग हे जे गोकर्णीचं आहे वेल तोही लावायचा आहे. आता बघूयात, हे जर गोकर्णीचं झाड मी उपटून लावणार आहे तर कसं येत आहे, किती उगत आहे, कारण ही पाच रोपं उगलेली आहेत माझ्याकडे ह्या छोट्या मटक्यामध्ये, आणि आता हे मोठं कुंडीमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर बघूयात आता कितपत रोपतायत वगैरे ते. तर मला ना गोकर्णीचा वेल खूप आवडतो, आणि आईकडे इतका सुंदर झालाय ना, मी व्हिडिओमध्ये दाखवला सुद्धा तुम्हाला. तर आता हे एकदा करून घेते सगळं. तर ते झालं माझं झाडांचं वगैरे. त्यानंतर मस्त कडक कॉफी केली, आणि कॉफी घेतल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं ड्रेस कलेक्शन. तर मला ना मध्येही आणि आताही सध्या कमेंट आलं आहे एका ताईची की तुझं ना ड्रेस कलेक्शन बघायचं आहे. तर माझ्याकडे ना खरं सांगू ड्रेस कलेक्शन म्हणायला खूप सारे ड्रेस आहेत असं नाही आहे, आणि त्यातल्या त्यात ऑनलाईन म्हणाल ना तर अगदी मोजके ड्रेस मी ऑनलाईन घेते, आणि बाकी जे आवडलं आहे, समजा कधी एखादा ड्रेस आवडला तर आपण लोकल जे काही आपलं शेजारचं मार्केट असेल किंवा पुणे सिटीमध्ये जर एखाद्या शॉपमध्ये गेल्यानंतर आवडला तर तिथे घेतलेलं असतं. बरेचसे जे डेलीवेअरचे कपडे असतात तर ते शक्यतो
मार्केट मधलेच असतात, जे फेमस मार्केट आहेत पुण्यातले तिथलेच असतात. आणि ऑनलाईन म्हटलं ना तर माझं तर खरं कपड्यांच्या बाबतीत ना ऑनलाईन फार कमी विश्वास आहे, त्याच्यामुळे मग मी ऑनलाईन खूप जास्त खरेदी नाही केलेली आहे. पण मोजके जे जे काही ऑनलाईन मी मागवलेत ना, जे काही 2-3 ड्रेस मागवलेले होते ना, तर ते अगदी व्यवस्थित आलेले आहेत, तिथे मला कुठेच इश्यू मिळाला नाही बघायला. तर त्यातला पहिला ड्रेस आहे ना जो मी ऑनलाईन घेतलेला होता, तर हा घेतला होता जो की फ्रॉक टाईप आहे अशा पद्धतीचा. आणि कपडा ना याचा काय म्हणत आपण, कॉटन नाही आहे, सिंथेटिक टाईप आहे थोडासा कपडा. आणि खालून अशा पद्धतीचं फ्रील आहे त्याला, आणि वरतून इथून असं फिटिंग स्ट्रेचेबल आहे हे, जे की छान फिटिंग बसतं. तर हा एक माझा पहिला ऑनलाईन जो की छान निघाला, धुमसून वापरते मी, तरी त्याचा कलर वगैरे कुठेच काहीच डाऊन झालेला नाही आहे. तर हे पहिलं जे होतं तर ते मला काहीतरी 400 आसपास हा मिळालेला होता, जो डेली वेअरसाठी छान आहे, घरातल्या घरात मी घेतला होता घालण्यासाठी. तर हा होता पहिला. त्यानंतर ऑनलाईनचे खूप जास्त नाही आहेत, तर हा ड्रेस भरपूर जणींना आवडला आणि मी आता पुन्हा दाखवते. खरं तर घेतलं तेव्हा मी दाखवलेले होते ऑनलाईन 2 ड्रेस घेतलेत म्हणून असं. तर हा ड्रेस ना मी माझ्या बर्थडेच्या वेळेस घेतला होता मार्च महिन्यामध्ये, आणि तेव्हापासून ना वापरतेच आहे, मला खूप आवडतो आहे हा. आणि अगदीच कलर वगैरे अजिबात गेलेला नाही आहे, कुठेच डाऊन झाला नाही आहे किंवा काहीच नाही. हा ना कॉटन मिक्स आहे, प्युअर कॉटन नाही आहे, पण छान आहे वापरायला. याची पॅन्ट अशा पद्धतीची होती, पण ती बहुतेक बदलापूरला की गावी कुठेतरी राहिली माझ्याकडून, आणि मी याच्यावरती आता व्हाईट लेगीज वापरते आहे सध्या. तर हा याच्यावरती दुपट्टाही खूप छान, अगदी कॉटनचा दुपट्टा आहे आणि मोठाच्या मोठा दुपट्टा आहे. तर ऑनलाईनच्या मानाने ना खूप छान हा ड्रेस मिळाला. इथे कुठेतरी मी तुम्हाला फोटोही दाखवेन, सगळे जे काही ड्रेस दाखवते मी त्याचे लिंकसुद्धा देते मी खाली. खरं तर मी ड्रेस वगैरे दाखवलेच नाही आहे कधी, की ऑनलाईन वगैरे असं घेतच नाही म्हणून दाखवण्याचा काही प्रश्नच नाही, पण आता कमेंट आली म्हणून मग मी दाखवते. तर त्यानंतरचा ना हा टॉपही, ह्या टॉपवरही कमेंट आल्या होत्या मला इन्स्टाला, DM आले होते की लिंक वगैरे शेअर करा असं. पण हा टॉप ना मी लोकल मार्केटमधून घेतला होता, जो की आपला शर्ट टाईप आहे, शर्ट नाही पठाणी टाईप म्हणूयात आपण त्याला, नाही का असं. इथून बटन आहेत, बाही एवढी आहे अशी, बाहीला पण बटन आहे आणि फोल्ड पण करू शकतो आपण. आणि हा चेक्स ब्लॅक आणि रेडमध्ये ना मला भरपूर जास्त कॉम्बिनेशन आवडलं होतं हे, आणि त्यामुळे मी घेतलं होतं. तर हे ऑनलाईन घेतलेला नाही आहे, हा मी लोकल मार्केटमधून घेतला होता. तर हा एक, आणि जे ऑनलाईन घेतले त्याच्या लिंक देते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही चेकआउट करा. तर हा जो ड्रेस आहे ना ब्लू कलरचा, तर हा मला 700 की 750 असं काहीतरी पडला होता तेव्हा. आणि हा त्याच्यानंतरचा हा प्युअर कॉटन आहे, आणि हा दुधी कलर म्हणतो ना आपण ऑफ व्हाईट तशा टाईपमध्ये आहे, आणि भरपूर सुंदर दिसतो, कुणालाही साजेसा असा ड्रेस दिसेल. फक्त एवढं आहे की याला प्रेस लागते खूप, आणि म्हणजे एकदा जरी धुतला तरी तुम्हाला प्रेस करूनच वेअर करावा लागेल, कारण प्युअर कॉटन आहे. आणि इथे बघू शकता बाहीला वगैरे अशा पद्धतीचं आहे त्यांनी डिझाईन केलेलं, आणि खूप मस्त दिसतो हा, मला खूप जास्त आवडतो आणि माझ्यावरती सोबर दिसतो हा. खूप जणींनी मला कमेंट करून विचारलं होतं कुठून घेतला, तर हा मी ऑनलाईन घेतला होता. आणि खरंच जसं मी सुरुवातीला म्हटलं की मला ऑनलाईन कपड्यांवरती अजिबात विश्वास नाही आहे, पण हे जे कपडे घेतले ना मी खरंच विश्वास बसण्यासारखे आहेत. आणि मी पूर्ण डिटेल्स त्याचे जे काही लिंक वगैरे आहेत ना ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा आणि बघा तुम्हाला आवडले, प्राईस वगैरे कमी जास्त झालेले असतील आता. आणि हाही ड्रेस मी काहीतरी 650 घेतला होता, आणि खरंच 650 मानाने हा ड्रेस खरंच अगदी परफेक्ट व्यवस्थित आलेला आहे. ह्याच्यावरती ही पॅन्ट आणि दुपट्टा आहे, इथे मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ लावते, तो बघा तुम्ही फुल ड्रेस. आणि याच्यापैकी म्हणजे जे मोजके ड्रेस मी घेतलेत ना ऑनलाईन, ते खरंच व्यवस्थित आलेले आहेत असं मला तरी वाटतंय. आणि यातला माझ्यावरती कुठला ड्रेस छान दिसतो
ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि लिंक मी खाली दिली आहे, ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी नक्की जाऊन चेक करा. तर चला, आता हे होतं माझे ऑनलाईन शॉपिंग आणि माझा अनुभवही छान होता. तर कधी तुम्हालाही अशा तुम्ही पहिलं ऑनलाईन काहीतरी खरेदी केलं आहे आणि त्याचा अनुभव तुमचा चांगला आहे का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. जो काही असेल अनुभव तो नक्की सांगा की खरंच ऑनलाईन शॉपिंग कपड्यांची करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चला तर आजचा पूर्ण डेलीचं जे काही माझं रुटीन होतं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओच्या ड्रेसच्या लिंक मी देतीये, तिथे जाऊन नक्की चेक करा. चला तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.